आणि आता नाशिक मधली मोठी बातमी आहे नाशिकमध्ये एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या वाढते आहे मात्र त्याचवेळी दुसरीकडे कोरोनाची लसीकरणाची मोहीम मात्र पूर्णपणे बंद पडलेली आहे लसींचा साठा संपून गेलाय तसंच नागरिकांनी सुद्धा या लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे त्यामुळे लसीकरण बंद झाल्याचं आरोग्य प्रशासनानं सांगितलंय एकतीस मार्च पासून शहरातील सर्व लसीकरण केंद्र ही बंद राहणार आहेत आणि त्या त्याआधी तीस केंद्रांवरती आतापर्यंत लसीकरण सुरू होतं मात्र आता ही शहरामधली सगळी लसीकरण ही बंद आहेत दरम्यान या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढती आहे आणि परिणामी पुन्हा एकदा काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे नाशिक शहरामधील कोरोना लसीकरण मोहीम मात्र पूर्णपणे बंद झालेली आहे एकतीस मार्चपासून लसीचा साठा उपलब्ध नाही आहे तर दुसरीकडे नागरिक लसीकरणासाठी येत नसल्यामुळे हे लसीकरण बंद करण्यात आल्याची माहिती जी आहे ती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे एकतीस मार्चपर्यंत शहरामध्ये जव जवळपास तीस ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू होते आणि को कोविशिल्ड असेल आणि कोवि कोवॅक्सिन आणि अन्य एक लस जी आहे या तिन्ही केंद्रांवरून देण्यात येत होती मात्र सुरुवातीला नागरिकांचा प्रतिसाद जो होता तो चांगला होता मात्र काही महिन्यांपासून नागरिक लसीकरण करण्यासाठी लसीकरण केंद्रावर फिरकत नसल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद जो आहे तो कमी झालेला होता आणि परिणामी जो काही लसीचा साठा उपलब्ध होता तो देखील त्याची एक्सपायरी डेट जी आहे ती एकतीस मार्चपर्यंत होती आणि त्यामुळे आता आरोग्य प्रशासनाकडे आरोग्य विभागाकडे लसींचा साठा संपलेला आहे आणि नागरिकांचा प्रतिसाद नसल्यामुळे नव्याने मागणी देखील लसींची करण्यात आलेली नसल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे जी तीस लसीकरण केंद्र सुरू होती ती पूर्णपणे आता बंद करण्यात आलेली आहेत सध्या तरी आता शहरातलं लसीकरण जे आहे ते पूर्णपणे बंद झाल्याचं चित्र ची जे आहे ते सध्या पाहायला मिळत आहे कॅमेरान विकी कदमसह अभिजित सोनावणे साम टी नाशिक